गेट गोइंगची 8वी रन फॉर हर मॅरेथॉनमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला, त्यातच विविध सामाजिक संदेश देण्यात आले. ढोलताशांचा गजर, वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह, त्यातच विविध सामाजिक संदेश देण्यासाठी संचार रेले चैतन्य, अशा उत्साहाने भरलेल्या वातावरणात गेट गोइंगची 8वी रन फॉर हर ही मॅरेथॉन महिलांच्या उदंड सहभागामुळे माइलस्टोन ठरली. पदके ठराविक जणांनाच मिळाली, काही जणच गुणवंत ठरले, तरी समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याचा संदेश आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध होण्याची इच्छा शक्ती घेऊन औरंगाबादकरांनी संडेची सुरुवात केली. घरकाम करणाऱ्या महिलांपासून ते शहरातील नामवंत डॉक्टर, व्यक्तींना सामावून घेणाऱ्या या उपक्रमाचा मानबिंदू ठरला ते रन फॉर कॉज हे विशेष रन. सकाळी 5:30 पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डॉक्टर कानन येळीकर आणि एव्हरेस्ट वीर मनीषा वाघमारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून कलाग्राम येथून गेट गोइंग मॅरेथॉनची सुरुवात झाली. घरकाम करणाऱ्या या महिलांचे आरोग्य जपण्याचा संदेश, ब्रेस्ट कॅन्सर याविषयी जनजागृती करणारा टुलिप मैत्र ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप डॉक्टर अरुणा कराड यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता. औरंगाबादच्या स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर वर्षा देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी बेटी बचावचा नारा दिला. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने लहान मुलांमधील लठ्ठपणाविषयी जनजागृती करण्यासाठी सहभाग नोंदवला होता, असे डॉक्टर प्रशांत पाटील आणि डॉक्टर सागर कुलकर्णी यांनी सांगितले. औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचा सुमारे 150 डॉक्टरांचा ग्रुप डॉक्टर विकास देशमुख आणि डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अवयवदानाचा संदेश देत होता, तर रन फॉर हर हे ब्रीद घेऊन अनेक जोडपी मॅरेथॉन मध्ये सहभागी झाली होती. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी डॉक्टर भावना लोहिया, डॉक्टर सुजाता लाहोटी, डॉक्टर उमा महाजन, डॉक्टर संतोष तोतला, डॉक्टर नीती सोनी, डॉक्टर प्रिया देशमुख, डॉक्टर चारुशीला देशमुख, डॉक्टर संगीता देशमुख, मीना निकाळजे, दीपा डाबरी, डॉक्टर वंदना मिश्रा, निरुपमा नागोरी, दीप्ती खेमका यांनी प्रयत्न केले. 10, 5 आणि 3 किलोमीटर प्रकारात ही स्पर्धा झाली. 10 किलोमीटरसाठी कलाग्राम एपीआय कॉर्डन मुकुंदवाडी सिडको उड्डाणपूल ते आकाशवाणी आणि कलाग्राम असा रूट ठरवण्यात आला होता. 5 किलोमीटरसाठी हाच रूट सिडको उड्डाणपुलाखालून कलाग्राम पर्यंत वळविण्यात आला होता, तर 3 किलोमीटर स्पर्धा एपीआय कॉर्नर ते कलाग्राम अशी घेण्यात आली. 5 किलोमीटर स्पर्धेत 12 ते 40 गटात आकाश शिंदे, सुनील दात्रे, नंदकिशोर साठे, 45 वरच्या गटात केशव मोरे, राम लिंबोरे आणि सचिन मुंजई यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले. महिलांच्या गटात गायत्री गायकवाड, कांचन म्हात्रे आणि निकिता मेहत्रे यांनी 40 वर्षावरच्या वयोगटात कल्पना काळे, सोनम शर्मा आणि आभा सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. 10 किलोमीटर स्पर्धेत 16 ते 41 वयोगटात पराजी गायकवाड, किरण कढाळे, किरण कढारे, चंदन बोमले आणि कैलास गाडेकर यांनी पुरुष गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. महिलांमध्ये ज्योती गवते, माधुरी चेचर आणि मनीषा दवने यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. 10 किलोमीटर 45 वर्षाच्या वरील गटात पुरुष गटात विश्वास चौगुले, लक्ष्मण शिंदे आणि अशोक आवाने यांनी पारितोषिके मिळवली. महिलांच्या गटात सुमित्रा जोशी, माधुरी निमसे आणि प्रिया पाटील यांनी प्रथम, द्वितीय पारितोषिके मिळवली.